नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारा सोया मटर पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत हा पुलाव आज आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे याला जास्त वेळ अजिबात लागत नाही एखाद्या वेळेस जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल अशा वेळी झटपट तुम्ही हा पुलाव तयार करू शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी सोयावळी घेतलेली आहे तर पाऊन कप सोयावडी इथे मी घेतलेली आहे आता ही सोयावडी आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायची आहे म्हणजे अगदी पाच मिनिटं याला भिजत ठेवायची म्हणजे याचा जो उग्र वास आहे तोसुद्धा निघून जाईल आणि सोयावडी थोडीशी सॉफ्टसुद्धा होईल आता इथे पुलाव बनवण्यासाठी मी एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही इथे साध्या तांदळाचा सुद्धा वापर करू शकता आता हे तांदूळ दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून आप हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे म्हणजे खूप जास्त वेळ तांदूळ भिजत ठेवायचे नाही आहे पुलावची बाकीची आपण तयारी करू तोपर्यंत हे भिजतील आता सोयावळीला पाच मिनिटं झालेली आहे यातलं पाणीसुद्धा कोमट झालेलं आहे आता या सोयावळीमधलं पाणी जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे पिळून काढून घ्यायचं आहे तर बघा सगळ्या सोयावळ्या ज्या आहेत त्यातलं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आता आपण लगेचच पुलाव बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहे तर दोन दालचिनीचे तुकडे मी घेतलेले आहे दोन तेजपान एक भेंडी विलायची घेतलेली आहे तीन ते चार काळी मिरी आणि चार ते पाच लवंग घेतलेले आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे हे साधे जिरे मी इथे वापरलेले आहे हे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा लांब मी चिरून त्यामध्येच टाकलेला आहे आता कांदा आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस इथे मोठाच आहे मोठ्या गॅसवरतीच अगदी दोन ते तीन मिनिटं कांदा परतवायचा आहे खूप जास्त कांदा इथे लाल करायचा नाही बघा कांदा जो आहे तो छान सॉफ्ट झालेला आहे आता इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटं छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत ही परतवायची आहे बघा आलं लसूण पेस्ट इथे छान परतून झालेली आहे आता यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर मी एक चमचा घरचं लाल तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे त्यानंतर इथे एक चमचा धने पावडर वापरलेली आहे त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे एक चमचा मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे या पुलावमध्ये मी हळदीचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही इथे हळदसुद्धा वापरू शकता आता हे सुके मसाले एक दोन मिनटं छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी मोठ्या पिसेसमध्ये कट करून टाकलेला आहे त्यानंतर जी सोयावडी आपण पाण्यात भिजत ठेवली होती तीसुद्धा इथेच स्टा टाकलेली आहे अर्धा कप इथे मटर टाकलेले आहे आणि अगदी दोन टेबलस्पून यामध्ये दही टाकायचं आहे दह्यामुळे या पुलावला टेस्ट खूप छान येते आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटं हे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे सोयावळी आणि हे जे सगळं साहित्य आपण टाकलेलं आहे हे, हे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता यानंतर जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते तांदूळसुद्धा इथेच टाकायचे आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला एक दोन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ जे आहे ते आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे बघा तांदूळ मसाल्यामध्ये छान परतून झालेले आहे आता इथे पुलावला गरम पाणी टाकायचं आहे तर एक कप मी तांदूळ घेतले होते त्यासाठी पाहुणे दोन कप इथे पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये भात करताना पाण्याचं प्रमाण तांदळाच्या डबल न घेता थोडंसं कमी टाकायचं म्हणजे पुलाव जो आहे तो छान मोकळा सुटसुटीत होतो आता पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे एक उकडी काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे एक उकळी आली की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये पुलाव जो आहे तो अगदी छान शिजला जातो त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुकर व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे इथे कुकर थंड झालेला आहे आता आपण पुलाव चेक करून घेऊया तर पुलावचा रंग तुम्ही इथे बघू शकता याला बघून वाटत नाही आहे की यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला नाही आहे कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्यामुळे याचा रंगसुद्धा छान आलेला आहे मोकळा सुटसुटीत आपला पुलाव रेडी झालेला आहे नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा हा पुलाव आहे अतिशय टेस्टी लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे तर पुलाव आपण सर्व करून घेऊया तर हा पुलाव तुम्ही साध्या दह्याबरोबर किंवा कुठल्याही रायत्याबरोबर सर्व करू शकता किंवा नुसतात जरी खाल तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल अशावेळी ही पुलावची झटपट रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही पुलावची रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय